प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन और विश्वकर्मा जयंती के अवसर पर नागपुर में ANCPM स्किल रन का आयोजन किया गया। दौड़ की शुरुआत नागपुर के दीक्षाभूमि क्षेत्र से हुई। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने हरी झंडी दिखाकर रवाना किया। इस अवसर पर मंगल प्रभात लोढ़ा उपस्थित थे। देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जिस दुनिया में सबसे ज्यादा पसंद किए जाने वाले व्यक्ति हैं, जो काम के शौकीन हैं, आज उनके जन्मदिन को मनाने के लिए कौशल विकास विभाग के मंत्री मंगल प्रभात लोढ़ा ने महाराष्ट्र के हर शहर में PM स्किल रन का आयोजन किया। इसका उद्देश्य है कि कौशल विकास विभाग देश के भावी विकास का संचालक है। एक बड़ी औद्योगिक बैठक हुई है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का सपना कुशल जनशक्ति तैयार कर उन्हें रोजगार देकर देश को प्रगति की ओर ले जाना है। 2015 में यह कार्यक्रम कौशल विकास मंत्रालय के तहत आयोजित किया गया है। रोजगार उपलब्ध कराया जाए और 3 लाख लोगों को औद्योगिक क्षेत्र में रोजगार दिया गया है। इस वर्ष का लक्ष्य 5 लाख से अधिक है। आज इस PM स्किल रन में प्रदेश भर से 5 लाख से अधिक युवाओं और महिलाओं ने हिस्सा लिया है। देशाचे प्रधानमंत्री आणि जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते माननीय नरेंद्र मोदी जी जे कर्मयोगी आहेत, आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि त्याचं औचित्य साधून स्किल डेव्हलपमेंट विभागाचे मंत्री श्री मंगल प्रभात लोढाजी यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये ही PM स्किल रन अशा प्रकारे सगळे आमचे मुलं या ठिकाणी धावत आहेत आणि या रनचा उद्देश आहे की कौशल्य विकास विभाग जो आहे हा खऱ्या अर्थाने देशाच्या पुढच्या विकासाचा ड्रायव्हर आहे। आज केवळ हे रन एवढ्यापुरतं मर्यादित नाही तर आज स्किल डेव्हलपमेंट विभागाने कॉन्व्होकेशन देखील ठेवलेलं आहे आणि एक मोठी इंडस्ट्रियल मीटही ठेवलेली आहे। कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करायचं, त्यांना रोजगार द्यायचा आणि त्यातनं देशाला प्रगतीकडे न्यायचं अशा प्रकारचं जे स्वप्न माननीय मोदीजींचं आहे ते पूर्ण करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून आम्ही करतो आणि मुलांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय। कर्मयोगी पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याकरता कर्मयोगी कौशल्य प्रशिक्षित अशा प्रकारचं मनुष्यबळ आम्ही तयार करतो। सुरू केला होता डिपार्टमेंट आणि नंतर माननीय देवेंद्रजीने 2015 महाराष्ट्रामध्ये सुरू केला। ते दोघेही हे कौशल्य विकासचे प्रेरणास्रोत आहे म्हणून त्यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून माननीय देवेंद्रजी हस्ते आज आपण हा कार्यक्रम इथे सुरू केला। नाही हा पण जे रोजगार मेळावे इंडस्ट्रियल मीट ते करत आहे त्यामध्ये 3 लाख लोकांना आज आतापर्यंत 1 वर्षामध्ये रोजगार मिळाला आहे। या वर्षाचे आमचा टार्गेट 5 लाख पेक्षा जास्तच आहे। ब्युरो रिपोर्ट BCN न्यूज।